हॅलो ऑल, आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोट नावाची रिलेशनशिप क्रिएट केली होती. या व्हिडिओमध्ये आपण रेकमेंडेड नावाची रिलेशनशिप क्रिएट करणार आहे. ओके, तर बुक रेकमेंड कोण करतं? रीडर. ओके, रीडर रेकमेंडेड बुक. ओके, तुम्ही जर मागच्या वेळेसचं प्रॅक्टिकल किंवा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर आपण फक्त रिलेशनशिप क्रिएट केली होती, आपण रिलेशनशिपला प्रॉपर्टीज दिलेल्या नव्हत्या. तुम्हाला माहिती आहे की आपण नियो फोर जेमध्ये जसं नोडला प्रॉपर्टीज देऊ शकतो त्याचप्रमाणे आपण रिलेशनशिपला सुद्धा प्रॉपर्टीज देऊ शकतो. ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे की रिलेशनशिप क्रिएट करता करता त्या रिलेशनशिपला आपण प्रॉपर्टीज कशा सेट करायच्या. ओके, तर आता बघा, इथे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की आपण रिलेशनशिप क्रिएट करतो आहे रेकमेंडेड. आता ही रिलेशनशिप क्रिएट करत असताना रिलेशनशिप कोणामध्ये क्रिएट होणार आहे? रीडर आणि बुकमध्ये. ऑथर तर स्वतःचं बुक रेकमेंड करतोच, पण जेव्हा रीडर एखाद्या ऑथरचं बुक रेकमेंड करतो दॅट इज मोर व्हॅल्युएबल, राईट. आता हे बघा, मगाशी मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की आपण रीडर कोणता रीडर तर अलान, बुक कोणतं तर स्पाय. ओके, आणि टायटल काय आहे? टायटल हे स्पाय, टायटल ही प्रॉपर्टी आहे. कशाची? स्पाय या बुकची. इथे तुम्ही बघू शकता टायटल काय आहे, स्पाय, म्हणजे टायटल ही प्रॉपर्टी झाली. ओके, कोण आपल्याला रेकमेंड करताय? अलान, कारण की अलान हा कोण आहे? रीडर. तुम्हाला स्क्रीनवरती इथे डिस्प्ले होत आहे. ओके, तर आता आपण काय करणार आहे, अलान आणि स्पाय या दोन नोड्स मध्ये रेकमेंडेड ही रिलेशनशिप क्रिएट करणार आहे. मी इथे रोट या रिलेशनशिप वरती क्लिक केल्यावर तुम्हाला इथे दिसते की त्या रोट रिलेशनशिपला कोणतीही प्रॉपर्टी सेट झालेली नाहीये. पण आता आपण जी रेकमेंडेड रिलेशनशिप क्रिएट करणार आहे त्याला आपल्याला कोणत्या डेटला रेकमेंड केलं म्हणून आर डेट ही प्रॉपर्टी सेट करायची आहे. आणि आर डेट काय घ्यायचंय आपल्याला? तर 5/7/2011. ओके, तर आता आपण काय करूया, ही कमांड मी एक्झिक्यूट करते आणि ही कमांड मी एक्झिक्यूट केल्यावर तुम्हाला दिसेल की इथे प्रॉपर्टी रेकमेंड करता सेट झालेली असेल. नाउ लेट्स एक्झिक्यूट. ठीक आहे, आता जर तुम्ही इथे बघितलं, तुम्ही लक्ष दिलं असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल की जेव्हा मी ही कमांड एक्झिक्यूट केली तेव्हा मी काय म्हटलं त्याला, रिटर्न आर. मी रिटर्न ए कॉमा बी म्हटलं नाही, जसं की आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. इथे बघा, मी म्हटलंय रिटर्न ए आणि बी, आणि तेव्हा आपल्याला काय रिटर्न होऊन मिळालं होतं जर तुम्हाला आठवत असेल तर आपल्याला असे दोन नोट्स रिटर्न होऊन मिळाले होते. पण याच्यामध्ये मी काय केलंय, या कमांडमध्ये मी त्याला म्हटलंय रिटर्न आर. जेव्हा मी रिटर्न आर म्हणते तेव्हा मला नोड्स रिटर्न होऊन मिळत नाही तर मला प्रॉपर्टीचे डिटेल्स रिटर्न होऊन मिळतात. ओके, काय रिटर्न होऊन मिळतं? प्रॉपर्टीचे डिटेल्स रिटर्न होऊन मिळतात. आता इथे तुम्ही टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळेल की आर रिलेशनशिप आर डेट ही त्याची प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, कोडमध्ये तुम्हाला असं इथे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही बघू शकता. ओके, आता मला काय करायचं आहे की खरंच बाबा या अलान आणि स्पाय मध्ये रिलेशनशिप क्रिएट झाली का, आणि रेकमेंडेड ही जी रिलेशनशिप क्रिएट झालेली आहे, ओके, ही जी रिलेशनशिप क्रिएट झालेली आहे त्याच्याकरता प्रॉपर्टी सेट झाली का, दॅट वी हॅव टू चेक. आता आपल्याला काय करायचंय बघा, त्याच्याकरता पुन्हा आपल्याला आपली फेवरेट जी कमांड आहे ती एक्झिक्यूट करायला लागेल, आणि ती कमांड कोणती आहे, मॅच एन रिटर्न एन. ओके, नाउ क्लिक हिअर. ओके, आता बघा इथे आपल्याला, जर तुम्ही फक्त मागे बघितलं की मी जेव्हा रिलेशनशिप बघितली तर इथे मला ग्राफचं ऑप्शन नाही दिसत आहे, पण जेव्हा मी आता मॅच एन रिटर्न एन करते तेव्हा या टेबलच्या वरती मला ग्राफचं ऑप्शन मिळतंय. आणि जर तुम्ही इथे बघत असाल तर तुम्हाला इथे कळतंय की अलान रेकमेंडेड स्पाय. ओके, अलान रेकमेंडेड स्पाय, आणि जेव्हा मी या रेकमेंडेड वरती क्लिक करते तेव्हा मला ही आर डेटची प्रॉपर्टी सुद्धा सेट होऊन मिळते आहे. जेव्हा मी रोट वरती क्रिएट करते तेव्हा मला प्रॉपर्टी सेट होऊन मिळत नाही, पण जेव्हा मी रेकमेंडेड वरती क्लिक करते तेव्हा मला
आर डेट ही प्रॉपर्टी सेट होऊन मिळते आहे. याचाच अर्थ काय की नियो फोर्जे मध्ये तुम्ही जसं नोडला प्रॉपर्टी सेट करू शकता त्याचप्रमाणे इन द सेम वे यू कॅन सेट द प्रॉपर्टीज टू द रिलेशनशिप ऑल्सो. ओके, अशा पद्धतीने आता मी एक रिकमेंडेड जी रिलेशनशिप तुम्हाला क्रिएट करून दाखवली वन बाय वन. आता आपण काय करूया बाकीच्या पण रिलेशनशिप आपण क्रिएट करूया आणि नंतर लास्टली मॅच एन रिटर्न एन करून आपल्याला फायनल कोणता ग्राफ मिळतो आहे ते आपण चेक करूया. ओके, नाउ सी मी वन बाय वन कॉपी करून ठेवते, कॉपी करून एक्झिक्यूट करते आहे. ठीक आहे, मी मुद्दामून कॉपी करून ठेवलंय जेणेकरून तुमचा वेळ तिथे वाचला पाहिजे. ठीक आहे, ओके, किती राहिल्यात अजून तीन आपल्या कमांड्स एक्झिक्यूट करायच्या राहिल्यात त्या आपण वन बाय वन करूया आणि नंतर फायनल ग्राफ आपल्याला काय मिळतोय तो तुम्हाला दिसेल. ओके, पुन्हा फायनल ग्राफ बघण्याकरता तुम्हाला काय करावं लागणार आहे, येस, तुम्हाला मॅच एन रिटर्न एन एन ही जी कमांड आहे ती एक्झिक्यूट करायची. मॅच एन रिटर्न एन म्हणजे आपण नेमकं काय करतो, बरं, जेवढे पण नोड्स आहेत त्या सगळ्यांना आपल्याला रिट्रीव्ह करायचे, फेच करायचे आणि त्यांच्या सगळ्या रिलेशनशिप्स ज्या आहेत, प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या आपल्याला ग्राफ फॉर्मॅटमध्ये रिटर्न होऊन मिळाल्या पाहिजे. म्हणून आपण ग्राफ मॅच एन रिटर्न एन ही जी कमांड आहे ती आपण एक्झिक्यूट करतो. आता इथे बघा तुम्हाला दिसते की दोन ऑथर्स आहेत, एक रीडर आहे आणि चार बुक्स आहेत. जर तुम्ही इथे बघितलं तर अलानी किती बुक्स आपल्याला रेकमेंड केलेले आहे, अलान रेकमेंड्स फोर बुक. त्याचप्रमाणे इयान नी सुद्धा रेकमेंड केले. वाय इयान कॅन रेकमेंड द बुक्स, कारण की इयान हा रीडर पण आहे. ओके, सी हियर, इयान हा रीडर पण आहे ॲज वेल ॲज ऑथर पण आहे. ठीक आहे, आणि या दोघांमध्ये हे सेपरेट आहेत कारण की आपली रिक्वायरमेंट ती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. कशामध्ये, याच्यामध्ये, याच्यामध्ये म्हणजे सिलॅबसमध्ये जे त्यांनी लायब्ररी डेटाबेस बनवायला सांगितलं आहे त्यामध्ये त्यांनी इथे जर तुम्ही बघितलं तर इथे फक्त रोट रिलेशनशिप तुम्हाला दिसते. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्या रिलेशनशिप क्रिएट झाल्यावरती अशा पद्धतीचा जो ग्राफ आहे, कोणता ग्राफ आपल्याला दिसेल, जस्ट अ मिनिट, या पद्धतीचा फायनल ग्राफ तुम्हाला इथे क्रिएट होऊन मिळणार आहे. ओके, तर आपण या व्हिडिओमध्ये काय शिकलो की हाऊ टू सेट प्रॉपर्टी टू द रिलेशनशिप. ओके, थँक्यू.